नमस्कार शेतकरी मित्रांनो, सध्या आपण शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातील शहा तालुक्यात 35 एकरात नर्सरी आपली शासन मान्यता आहे, अनुदान पात्र नर्सरी आहे. आता बघू शकतो हे आपलं सफेचंदाचं 1.5 ते 2 फुटाचं रोप आहे, 1 वर्षाची रोप आहे ती. आता त्याच्यामध्ये बघू शकतो आपण हे मेहंदी प्लांट आहे, हे ऑक्सिजनचं झाड आपण त्याला म्हणतो, कारण हे ह्या झाडाच्या मुळीवर, ह्या मेहंदीच्या मुळीवर हे चंदन जगत असतंय. बघू शकतोय तरी शेतकऱ्यांना आपण देताना हे देतो आहे. आणि जरी समजा एखाद्या झाडामध्ये जर नसेल तर शेतकऱ्यांनी साधी गोष्ट आहे, ज्याच्यात जास्त वाढलेलं आहे त्याच्यात असं हे तुकडा काढायचा आहे, आणि ज्या झाडामध्ये नाही त्या झाडामध्ये तुम्ही 1 किंवा 2 अशा काड्या खाऊ शकताय. परत त्याला मुळी धरते 4 दिवसात आणि ते वाढते. तर हे झालं बेसिक. आपण देताना तर शक्यतो सगळ्या झाडांमध्ये असेल याची दक्षता घेतो आहे, तरीसुद्धा काही गोष्टींमुळं समजा नसेल तर काही भ्यायचं कारण नाही, त्याच्यात लावायचं आहे. त्यानंतर रोप लावल्यानंतर तूर मका 2-2 बिया टोकायच्याच आहेत आपल्याला त्याच्या शेजारी. आणि होस्ट प्लांट म्हटलं तर कडुलिंब, मिलाडुब्या किंवा मोहगणी. आता बघू शकतो हा कडुलिंब आहे, अशी कडुलिंबाची सुद्धा रोप असतात. मिलाडुब्या म्हटलं तर असंच येते, थोडंसं वेगळं असते. आणि मोहगणीचं तर आपण बघतोयच नेहमी, मोहगणी सेपरेट पण लागवडीसाठी वापरली जाते, त्याच्यामुळे मोहगणीचे सुद्धा व्हिडिओ बरेच आहेत आपले, तर ते सुद्धा आपण बघू शकताय मोहगणी काय प्रकार असतोय. तर त्या पद्धतीनं आता हे जर लोडिंग म्हटलं तर वासुंदे कर्जुली हऱ्या तालुका पारनेर जिल्हा नगरसाठी हे लोडिंग चालू आहे. आता हे भास्कर उंडे म्हणून आहेत, आता आपले हे जुने कस्टमर आहेत. त्यांनी आत्तापर्यंत जवळजवळ 5000 चंदनाची टप्प्याटप्प्यानं लागवड केलेली आहे. आता त्याच्यामध्ये ही जी मॉर्टॅलिटी झालेली आहे त्याच्यासाठी ही रोपं मागवत आहेत. आता आपण त्यांना सिलेक्टेड रोपं, मोठी मोठी रोपं बघू शकतो आहे आमच्या बहिणीच्या हातामध्ये. बघू शकतो अशी मोठी मोठी रोपं सिलेक्ट काढून करून देतो आहे, कारण त्यांचं जे नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये त्यांना लागवडीसाठी उपयुक्त असं बघू शकतो आहे. अशा पद्धतीनं हे लोडिंग चालू आहे. तर हे चंदन म्हटलं तर 10x10 लागवड करायची आहे, एकरी 500 झाडं, होस्ट प्लांट 500 लावावे लागतात एकाडेक झाड. ॲक्च्युअलमध्ये 10x5 लागवड, एकरी 1000 रोपं बसणार. 10 ते 12 वर्षाचं पीक आहे. नर्सरी व्ह्यू बघू शकताय. चार ते पाच वर्षानंतर याच्यामध्ये माल भरायला सुरुवात होत्या. 10 ते 12 वर्षामध्ये आपल्याला 12 ते 15 किलो माल मिळत असतो, पण आपण शेतकऱ्यांना कमीत कमी 10 किलो माल रोप आणि मालाचा दर म्हणलं तर 7 ते 8 हजार रुपये, पण आपण निम्माच दर म्हणजे 3500 रुपये दर जरी पकडला तर एका झाडाचे 35 ते 40 हजार रुपये होतात. पण 10 वर्ष ते 12 वर्ष थांबावं लागते आपल्याला. आता आपण रक्तीचंदनाचा पण व्हिडिओ बघितलेला, त्यानंतर मोहगणी बघितलं, सफेचंदन झालं. आता ही गाडी नगरचं मटेरियल उतरून पुढं जळगावला जाणार आहे. जळगावमध्ये चोपड्यामध्ये आपले जुने कस्टमर आहेत, तिथंच आता हे नवीन वैष्णव सर म्हणून आहेत, SS वैष्णव. तर त्यांच्यासाठी आता हे लोडिंग केलेलं आहे, आपण बघू शकतो आहे. आता उंडे साहेबांची ह्याच्यासोबत इतर किरकोळ रोप आहेत, ते सुद्धा आपण भरणार आहे. तर सदरच्या व्हिडिओमध्ये एवढंच. शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता आहे. खात्रीशीर रोपं फ्री सल्ला व मार्गदर्शन दिलं जातं आहे. धन्यवाद. आपला दिवस शुभ असो.